पनवेल महापालिका क्षेत्रात विकास कामांचा झंझावत सुरू झालाय. त्याअंतर्गत सुमारे 8.5 ते 9 कोटी रुपयांच्या कामांना एकाच वेळी सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करणे आणि गटारे बांधण्याच्या कामांचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे उत्तरायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल महापालिका क्षेत्रातील खुटारी, एकटपाडा, रोहिंजण, किरवली, नागझरी आणि वळवली येथे रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि धरणा कॅम्प, तळोजा, मजकूर, घोट गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण व गटारे बांधण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामांचं भूमिपूजन भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की भाजपवर नागरिकांनी जी जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीपासून भाजप कधीही मागे हटणार नाहीये. या परिसरामध्ये जी शहरे वाढलेली आहेत त्यांच्या अनुरूप असा शेजारील गावांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका आहे. महापालिकेची स्थापना झाल्यामुळे या दृष्टिकोनातून ही पावलं उचलणं शक्य झालंय. भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करून दाखवते या शब्दावर आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. 15 जून पासून एक व्यक्ती तुरुंगात आहे तरीही त्यांचे फोटो बॅनरवर लागतात. त्यांचा गौरव होतो. त्यांनी बुडवलेले 520 कोटी रुपये कुठे आहेत याचा हिशोब त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मागत नाहीत. राज्यात आपली सत्ता नसली तरीही कोरोनाच्या 1.5 वर्षाच्या कालावधीत आपण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 7.25 कोटी रुपयांचं सामानाचं गावामध्ये वाटप केलंय. कोरोना काळात जी शक्य होईल ती मदत आपण केली, त्यामुळे तुमच्या सहकार्यातून जी कामं अपेक्षित ती सर्व कामे मार्गी लावू असे प्रतिपादन यावेळी केलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, नितीन पाटील, अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, नरेश ठाकूर, निलेश बावीसकर, पापा पटेल, संतोष भोईर, महादेव मघे, नगरसेविका विद्या गायकवाड, संजना कदम, भाजपचे उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, कळंबोली शहराचे अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते अॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, मनसूर पटेल, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळपासूनच 9 वाजेपासून हा कार्यक्रम चालू आहे. अगदी न थांबता आणि न थकता सन्माननीय आमदार साहेब 9 पासून कार्यक्रम करता आणि आज आत्ता हा वळवलीचा आपला शेवटचा कार्यक्रम. आपल्या वळवलीच्या भागातील जे जे आपण आता काम घेतो आहे जवळजवळ 64 लाखाच्या वरती ते काम आपण इथे ह्या गावासाठी करत आहोत. परंतु सकाळपासून जर आपण बघितलं तर 8-9 साडेआठ-9 कोटीची कामं, मग त्यामध्ये गावामध्ये आपण बघितलं की गावांमध्ये रस्त्याची सुविधा नाही आहे. रोड आहेत पण ते त्याच्यामध्ये खड्डे आहेत, चालता येते किंवा कुठली गाडी गावातनं जात नाही. मग रस्त्याचे काँक्रिटीकरण करणं असेल किंवा गावामध्ये आपण जर बघितलं तर पावसाळी गटार नाही आहे आणि नालेही नाही आहेत. तर अशा विविध कामं ह्या आजच्या ह्या भूमिपूजनामध्ये समावेशन केलेलं आहे. सुरुवात केली ती कळंबोलीपासून, कळंबोली रोडपाली कोपरा दामोळे ओवे पेठ तळोजा पापडीचा पाडा आणि आता इकडे शेवटी वळवलीपर्यंत असं आलेलं आहोत. असं करून पालिकेने एक टप्पा गाठलेला आहे. आतापर्यंत आपण बघतोय की पनवेल महानगरपालिकेमध्ये हे गावं नव्याने समाविष्ट झालेले आहेत. त्यांचा विकास ग्रामपंचायत असताना जेवढा व्हावा म्हणावा तेवढा झालेला नाही आहे. परंतु आता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलचा पूर्ण विकास जर व्हायचा असेल तर शहराबरोबर गावाचाही विकास झाला पाहिजे. आणि गावाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा गावामध्ये रोड असतील, पाणी असेल आणि ड्रेनेज लाईन असेल. यासाठी सन्माननीय नगरसेवक अर्जी केने असतील आणि पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परिचार ठाकूर यांनी स्वतः गेले 3-4 महिन्यापासून या गावांमध्ये त्यांचे दौरे चालू आहेत. सकाळपासून दुपारपर्यंत हे दौरे त्यांनी केलेले आहेत. कुठं रोडची आवश्यकता आहे, कुठं पाईपलाईनची आवश्यकता आहे, ज्या ज्या ठिकाणी जी कामाची आवश्यकता आहे ते कामं त्यांनी या महासभेमध्ये मंजूर करून घेतली आणि आज ह्या त्यांचं भूमिपूजन इथं झालेलं आहे. पुन्हा एकदा मी आमदार साहेबांना ह्या आजच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देते दादा, की आपण आपला अमूल्य वेळात वेळ काढून ह्या ग्रामस्थांना प्रत्येक ठिकाणी स्वतःहून भेटी दिल्या. खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं 2-3 ठिकाणचं भूमी दादा करतील भूमिपूजन, बाकीचे तिथले सभापती करतील, पण दादांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज त्यांच्या ह्या गामातनं वेळ काढून हे भूमिपूजन केलेलं आहे. नक्कीच त्यांचं गावकऱ्यांविषयी असणारं प्रेम आणि त्यांचं असणं नातं हे आज खऱ्या अर्थानं आम्ही बघितलं की संपूर्ण दिवस आपण आपल्या कामासाठी दिला. पण भारतीय जनता पार्टीचे बोलते ते करून दाखवते या शब्दावरती या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. अन्यथा या ठिकाणी अन्य पक्ष असतात, ते पक्ष जे बोलतात आणि ते करून दाखवण्याच्या बाबतीमध्ये कुठे असतात हे मी काही आपल्याला वेगळेपणाने सांगायची गरज नको. नाहीतर 15 जूनपासून एक व्यक्ती तुरुंगात आहे आणि तरी त्यांचे फोटो बॅनरवरती लागतात, आमचे नेते म्हणून त्यांचा गौरव होतो. त्यांनी बुडवलेले 520 कोटी रुपये कुठं आहेत याचा हिशोब त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मागत नाही. हे 520 कोटी रुपये कोणाच्याकडे गेलेले आहेत? आता इन्शुरन्सचे 5 लाखाच्या आतमधले ज्यांचे कोणाचे पैसे असतील ते पैसे मिळतील. 5 लाखाच्या आतमधले असतील त्याचे पैसे मिळतील. 5 लाखाच्या वरती पैसे स्वतःचे ज्यांनी त्या बँकेमध्ये ठेवले त्यांनी चूक केली काय? ज्या ग्रामपंचायतीनं यांनी प्रेशर आणून ठेवायला लावले, दडपण आणून ठेवायला लावले, कोटकोट रुपये ठेवायला लावले त्या ग्रामपंचायतीनं नाही नातेवाईक मिळाले का? त्या नातेवाईकाच्या नावावर ठेवू 5 लाख 10 लाख असे, मग ती त्यांची चूक होती का? मग ते ग्रामपंचायतीने जे पैसे त्या बँकांमध्ये भरले कोणाच्या सांगण्यावर भरले, कोणाच्या आदेशावर भरले आणि त्याला दोषी कोण आहे याचं उत्तर कोण देणार आहे? त्यामुळे एकीकडे विकास कामाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी जशी पुढे चालली तसंच या गेल्या 1.5 वर्षामध्ये 2019च्या नंतर राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये नसू पण तरीसुद्धा जे जे लोकांपर्यंत पोहोचवता येईल पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणानं केला आहे. गेल्या संपूर्ण 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी जवळपास 2.5 कोटी आणि यावर्षी 5 कोटी रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस होता 70वा, तर त्यावेळेला 5 कोटी असे जवळपास 8.25 कोटी रुपयाचं सामान हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावागावामध्ये घराघरापर्यंत आपण पोहोचवलं आहे, कार्यकर्त्यांनी तुम्ही पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळे हा फरक हा निश्चितपणाने लोकांच्या लक्षात येतो आणि त्यामुळे आपण सर्वजण आज जे या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की या कोरोनाच्या कोविडच्या कालावधीमध्ये जी शक्य आहे ती मदत लोकांना करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे.